येथील दहशतवादी हल्ल्यात देशाचे 40 जवान शहीद झाले. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील 2 जवानांना वीरगती प्राप्त झाली. त्यामध्ये मलकापूर येथील शहीद जवान संजय राजपूत तर लोणार तालुक्यातील गोवर्धन नगर येथील शहीद नितीन राठोड यांच्या कुटुंबियांना 21 फेब्रुवारीला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी सांत्वनपर भेट दिली. त्यांना श्रद्धांजली अर्पण करीत त्यांच्या कुटुंबियांना पेट्रोल पंप व गॅस एजन्सी देणार असल्याचे सांगितले. तसेच केंद्र शासन शहीदांच्या कुटुंबियांसाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचेही आठवले यांनी सांगितले. नितीन राठोड अमर रहे, अमर रहे, अमर रहे. नितीन राठोड अमर रहे, अमर रहे, अमर रहे. नितीन राठोड अमर रहे. कुठले निघाले गेले सगळ्यांचे सर्व मित्रमंडळी नातेवाईक सगळ्यांचे भेटी घेतले आणि किती दिवस होते इकडे? 3 दिवस. 3 दिवस होते? 7-8-9-3 दिवस सगळ्यांना भेटले. 6 कधी रिटायर होणार होते? रिटायरमेंट तर 20 वर्षानंतर येत आहे पेन्शन, पण त्यांनी घेतली नाही. ते कंटिन्यू केलं जोपर्यंत सेवा करायची म्हणून. 20 वर्षानंतर जिल्ह्यामध्ये राजपूत आणि राठोड हे जे 2 सीआरपीएफचे जवान होते ते शहीद झालेले आहे. आणि बुलढाणा जिल्हा जो आहे, बुलढाणा जिल्हा हा तसा शहीदांचा जिल्हा आहे. म्हणजे अनेक वेळेला आर्मीमध्ये जाऊन देशाचं संरक्षण करत असताना अनेक शहीद झालेले आहे. त्याच्यामध्ये सीआरपीएफच्या जवानांमध्ये हल्ला तर झालेला आहे, बिठाड हल्ला आहे. आणि पाकिस्तानच्या माध्यमातून या ॲक्टिव्हिटी सातत्यानं सुरू आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीनं 50 लाखाची मदत जाहीर केलेली आहे, परंतु मदतीचा विषय तर नाही आहे. परंतु या कुटुंबाचं जे पूर्ण पुनर्वसन आहे ते करण्याच्या संबंधामध्ये भारत सरकारचे बोलू या 2 कुटुंबांना पूर्णपणे मदत करण्याच्या संबंधामध्ये प्रयत्न करणार आहे.